नमस्कार, संगीता किचन मध्ये आपलं स्वागत आहे। मी आज तुम्हाला बटर नानची रेसिपी बनवून दाखवणार आहे। तर नॉनव्हेज असेल तर आपण नेहमीच चपाती आणि भाकरी बनवतो, तर घरच्या घरी अशी सोप्या पद्धतीमध्ये कशी बटर नानची रेसिपी बनवायची ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे। त्यासाठी काय काय साहित्य लागते ते आपण पाहूया। इथे 2 कप मी मैदा घेतलाय, 1/2 टेबलस्पून पिठी साखर घेतले, 1/2 टेबलस्पून कलोजी घेतले, चवीनुसार मीठ घेतले आणि 1/2 कप दही आहे, आंबट येऊन 1/2 कप घेतले। आंबट नसेल तर तुम्ही 1 कप दही घ्या। बटर घेतले, कोथिंबीर घेतले थोडीशी आणि ते आपण एक इनोचं पॅकेट घेतले आणि पाणी। तर आता आपण हे सगळं एकत्र करून घेऊया। हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे, त्यामध्ये आपण पिठी साखर घालूया, मीठ आपल्या चवीनुसार घालायचं आणि हे दही आहे ते घालते मी। याच्यामध्ये हे 1/2 टेबलस्पून आपल्याला तेल घालायचं आहे। आपल्याला हे सगळं एकत्र मिक्स करून घ्यायचंय। या अगोदर दह्यामध्ये व्यवस्थित आपण मिक्स करूया आणि नंतर जसं लागेल तसं आपण मग याच्यामध्ये पाणी घालूया। तर मी आज हे नान इनो मध्ये घालून करते, नाहीतर तुम्ही ईस्ट चे सुद्धा आपण करतो ते कसं मग 2-3 तास लागतात त्याला पीठ ठेवायला। तर हे कसं आपण 1 तास जरी पीठ ठेवलं तरी याचे होऊन जातात। आता आपण याच्यामध्ये इनो घालूया, थोडस पाणी घालू त्याच्यावर। आपल्याला हे असं नरम असं पीठ याचं मळून घ्यायचंय, जसं लागेल तसंच पाणी घालूया थोडं थोडं। व्यवस्थित आपल्याला पोळा बनवून घ्यायचं। आता आपल्या पिठाचा गोळा झालेला आहे व्यवस्थित मळून, मी थोडस हातावरती तेल घेते, आपण तेल लावून आपला हा गोळा आता व्यवस्थित मळून झालेला आहे। तर आता आपण हा 1 तासासाठी झाकून ठेवून द्यायचा आहे। तर हे असं त्याला झाकण ठेवते त्याच्यावरती पॅक, पण हे 1 तास आता असंच ठेवून देऊया। आता आपला 1 तास झालेला आहे आपण पीठ मळून ठेवलेलं, तर पाहूया आपण। हे पहा मस्त आपलं पीठ असं उघडून आलेलं आहे वरती। आता आपण ह्याच्यातला एक गोळा घेऊया, लाटून घेऊया, त्याच्यावरती थोडस सुका मैदा टाकलाय, आपण आता लाटून घेऊया। जास्त पातळ पण नाही लाटायचं, जास्त जाड पण नाही, मीडियम साईज लाटून घ्यायचं। मी असं उभ्या आकारामध्ये लाटून घेते। आपला आता हा लाटून झालेला आहे, याच्यावरती मी थोडस पाणी लावणार आहे। त्याच्यावरती आपण आता ही कलोजी घेतली होती ना ती थोडी घालूया। थोडीशी कोथिंबीर बारीक कापून घेतलेली,
थोड़ा सैनिटाइज करूँगा, इसे दाबून लाऊंगे। और आता हे आपलं तयार झालंय, तर हे मी आता या डिश मध्ये काढून घेते। हा दुसरा मी लाटून घेते। आता आपण अशा प्रकारे सगळे बनवून घेऊया अगोदर। आता आपले हे नान लाटून तयार झालेले आहेत। आता हे मी त्या कढईवरती हे करणार आहे, भाजून घेणार आहे। कढईला आपण थोडस तेल लावून घेऊया अगोदर। सगळीकडून असायला तेल लावून घेऊया। तर हे आता मी गॅस वरती ठेवते, भाजून घेऊया। इथे मी गॅस लावलाय आणि अशा साईडला दोन वाट्या ठेवलेले आहेत। कढई आपली एकदम खाली बसली तर भाजणार नाही व्यवस्थित। हे पहा, आपण आता असं आता मी गॅस फास्ट केलेला आहे, तर फास्ट गॅस वरती आपल्याला हे भाजून घ्यायचं। तर हे बघा आता आपले कसे मस्त हे फुगलेत, असे त्याला बबल्स आलेले आहेत। तर आता हे मी पलटी करून भाजते, गॅस बारीक करते। तर हे मी असं आता भाजून घेते। पूर्ण व्यवस्थित आता असं भाजून घ्यायचं आपल्याला। आता आपले हे नान भाजून झालेले आहेत, आपण आता ह्याला बटर लावून घेऊया। बटरच्या जागेवर तुम्ही तूप सुद्धा लावू शकता, पण बटर लावलं तर टेस्ट चांगली येते, जरा हॉटेल सारखं वाटतं। तर तुम्ही पाहू शकता बिना ईस्टचे आपण नान बनवलेले आहेत। असं प्रत्येकाकडे घरी ईस्ट असतं असं नाही आहे, म्हणूनसाठी मी असे वेगळे जरा नान तुम्हाला बनवून दाखवले आहे। तर तुम्ही पाहू शकता आपले बटर नान बनून तयार झालेले आहेत। हे पहा किती सॉफ्ट झालेले आहेत, एकदम नरम झालेत। तुम्हाला जर ही बटर नानची रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करून कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया संगीता किचनमध्ये। बाय।